महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटना शाखा सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षक यांनी मिळून आमदार प्रणिती शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी केलेले सहकार्य यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं. यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांना लेखी निवेदनही संघटनेच्या वतीने देण्यात आलं. या निवेदनाविषयी अधिक माहिती आरोग्य निरीक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष शेषराव शिरसाट यांनी दिली आहे. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी आरोग्य निरीक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून लवकरच सर्व मागण्या मार्गी लावू असे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष बाबासाहेब इंगळे, सतीश पाटील, वंदनाताई कांबळे, प्रवीण सातपुते, विठोबा सिंधी बांदे, राजकुमार कांबळे, रोहित गवळी, विजयकुमार कांबळे आदींसह सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आज आम्ही महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटना शाखा सोलापूरकडून माननीय लाडके आमदार प्रणिताई शिंदे यांचे 12 वर्ष पूर्ण झाल्यामुळं संघटनेकडून प्रथमतः त्यांचा सत्कार केला. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेतील कायम कर्मचाऱ्यासाठी 7वा वेतन आयोग लागू करावा, तसेच महानगरपालिकेतील आकृतीबंदाचा जो विषय आहे शासनाकडे तो माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे मीटिंग लावून तो पूर्ण करावा अशी आम्ही विनंती केली. त्याचप्रमाणे आम्हाला जो 100 रुपये पेट्रोल अलाउन्स आहे तो दिवसाला 3 रुपये प्रमाणे मिळतो आहे, तर आज 111 रुपये पेट्रोल झालेलं आहे, त्यामुळं आम्ही 4000 पेट्रोल अलाउन्सची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आरोग्य निरीक्षक हे मानसिकतेतून काम करत आहेत ते आम्ही ताईसमोर मांडलं आणि ताईंनी आम्हाला येत्या मंगळवारी मीटिंग लावून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी आपला प्रश्न निकाली काढू आणि संघटनेला न्याय देऊ आणि सर्व कर्मचाऱ्याचे प्रश्न निकाली काढण्याबद्दल आश्वासन दिलेलं आहे.